हाय फ्रेंड्स मुख्ठर जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी फर्स्ट शिफ्टमध्ये तलाठीचा जो पेपर झाला त्या पेपरमध्ये आलेले साधारणपणे अठरा प्रश्न पाहणार आहोत तसंच आजचा पॅटर्न कसा होता तो तोही पाहणार होतो पाहणार आहोत आणि आधीचा जो पहिल्या टप्प्यातला जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये काही बदल झालाय का आहे तसाचा ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सर्व माहिती डिटेल्समध्ये कळेल व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर सुरुवातीलाच मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की पॅटर्नमध्ये काही चेंजेस झालेले नाही पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले जात होते ना तसेच प्रश्न म्हणजे पॅशेज नाही सर्व विषयांचे गणित असेल बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश जी एस जो पहिल्या टप्प्यातला पॅटर्न होता तोच पॅटर्न ॲज इट इज सेम दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा त्यांनी लागू केलेला आहे त्यामुळे अभ्यासाला तुम्हाला दिशा मिळेल आता पहिल्या टप्प्यातले आपले व्हिडिओ आलेले आहेत तर आता आपण आज आलेल्या प्रश्नांची माहिती पाहूयात माझ्याकडे सामान्यांचे जेवढे प्रश्न आलेत ना पहिल्या शिफ्टचे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जीके जी के ई बुट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न या पुस्तकांना मिळतील तसंच मराठीचे लेखको पुस्तकावरचे जे तीन प्रश्न माझ्याकडे आलेत ते तीनला तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकामध्ये जशाच तशी मिळतील आणि प्रत्येक शिफ्टमध्ये आत्तापर्यंत याच्यातली पुस्तकं आलेली आहेत तर ह्यासाठी काय करायचं आहे प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी ई बुट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या चला तर मग आता आपण प्रश्नांची माहिती पाहूयात तर आजच्या त्याच्यामध्ये चालू घडामोडीवर साधारणपणे दोन ते तीन प्रश्न त्यांनी विचारले होते आणि हे नॅशनल लेवलच्या हो चालू घडामोडी सतराशे सत्तावन्नच्या प्लास्टिकच्या युद्धात सिराज उद्दोलाच्या विरोधात कोण लढले तर हे सतराशे सत्तावन्नला जे प्लास्टिकचं युद्ध झालं ते बनराळचा नवाब सिराज उद्दोला आणि विरोधामध्ये इंग्रज होते आणि इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून रॉबर्ट क्लायू होता आणि याच युद्धामध्ये विजय मिळाल्यानंतर ब्रिटिशांची बंगाल प्रांतामध्ये सत्ता स्थापन झाली आणि त्यांनी द्वैध शासनप्रणाली सुरू केली रॉबर्ट लाईवने त्याच्यापुढे बटसाळचं युद्धसुद्धा झालेलं आहे त्याच्यामुळं अजून त्यांची सत्ता बळकट झाली आता बटसाळचं युद्धसुद्धा माहिती दे त्यावर मे बी प्रश्न येऊ शकतो महालवाली पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली तर अठराशे एकोणीस साली सुरू झाली कोणी सुरू केली हार्ट मॅकिनजी यांनी सुरू केलेली आहे आधीच्या पहिल्या टप्प्यामध्ये रयतवारी पद्धतीवर त्यांचे प्रश्न येत होते तेव्हाच मी सांगितलं होतं जहालवा म्हणजे जमीनदारी पद्धत म्हणजे टायमदारा पद्धत महालवाली पद्धत आणि रयतवारी पद्धत तिन्ही पण व्यवस्थित ठरा आता इतर दोन पद्धतीवर पण प्रश्न येतील तर आज त्यांनी विचारलेला आहे परमहुं सभेची स्थापना केव्हा झाली तर परमभवन सभेची स्थापना ही जुलै अठराशे एकोणपन्नासमध्ये मुंबई या ठिकाणी झालेली आहे एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नासला एक लक्षात एक ठेवा समाजसुधारकांनी स्थापन केलेल्या ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्या कोणत्या शहरात स्थापन झाल्या कोणी स्थापन केली कोणत्या वर्षी स्थापन केली ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित माहिती असू द्या ही सर्व माहिती आपल्या जी ई बुकमध्ये दिलेलीच आहे पुढे एकोणीसशे सातमध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली तर तेव्हा ते सुरतचं अधिवेशन झालं आणि एकोणीसशे सोळामध्ये मग ते ही फूट कोणामध्ये पडली होती तर जहालवादी आणि मवाळवादी अशा दोन गटांमध्ये ही फूट पडलेली होती आणि राजबिहारी म्हणजे जहाल रटाचं नेतृत्व आपले लोटमान्य टिळक करत होते त्याच्यापुढे पहा एकोणीसशे सातमध्ये सुरत या ठिकाणी अधिवेशन झालं तिथं फूट पडली आणि एकोणीसशे सोळामध्ये आंबिकाचरण मुजुमदार यांच्या नेतृत्वाखाली लखनौ या ठिकाणी कॉन्वटचं अधिवेशन झालं तिथं जहालवादी आणि मवाळवादी दोन्ही एकत्र आले तर हे सुद्धा माहिती असू द्या त्याच्यापुढे द्विपटळल्पीय पठारावरील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर बरेचदा मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे द्विपटळल्पीय पठारावरील सर्वात मोठी नदी गोदावरी नदी आहे हिलाच आपण दक्षिण रणरा म्हणतो आणि दक्षिण भारतातील सुद्धा ही सर्वात मोठी नदी आहे त्याच्या पुढचा प्रश्न पहा लोटसंख्येवर दोन प्रश्न होते परंतु एक प्रश्ननं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लिंग गुणोत्तर विचारलं होतं आता हे ही काय पद्धत आहे मला काही कळलंच नाही आपण कोणत्या कधी दोन आता दोन हजार तेवीसचा पेपर सुरू आहे मुलांनी काय अठ्ठा वर्षांचं गुणोत्तर पाठ करून ठेवायचं की काय पुढे आर टी आय कायद्यामध्ये कोणत्या वर्षी दुरुस्ती झाली तर दो दोन हजार एकोणीसमध्ये दुरुस्ती झालेली आहे आणि हे आर टी आय कायदाही आपल्या जी की बुटमध्ये दिले आहेत कमी कमी दोन तरी प्रश्न त्याच्यावर येत आहेत लोकसंख्याही दिलेल्या आहेत मूलभूत कर्तव्य एकूण किती आहे तर मूलभूत कर्तव्य एकूण अठरा आहेत ते एकोणीसशे शहात्तर साली झालेली जी बेचाळीसावी घटनादुरुस्ती आहे त्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत टर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला ते शहात्तर सा मी शहाऐंशी बोललो वाटते एकोणीसशे शहात्तर हां सॉरी एकोणीशे शहात्तर झाली झालेली बेचाळीसावी घटनादुरुस्ती यानुसार मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत जोडण्यात आली सुरुवातीला दहाच होती परंतु दोन हजार दोनमध्ये शहाऐंशीवी घटनादुरुस्ती झाली आणि अठरावं मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत जोडण्यात आलं पहिल्या टप्प्यात मी सांगितलं होतं ही सर्व माहिती आणि त्याच्यावर प्रश्न येत आहेत त्याच्यावर मी व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे कम्युनिटीमध्ये त्याची लिंक पण दिलेली होती टेलिग्राम चॅनलला दिलेला आहे परवा दिवशीच जशाच तसा प्रश्न आहे त्याच्यातून मूलभूत हाट्ट्यांवर प्रश्न होता चला तर हे जे म माझ्याकडे जेवढे प्रश्न आलेत ना ते सर्व प्रश्न आपल्या जी ई बुकमधले आहेत आता आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहूयात मराठी वाटरणावर तीन प्रश्न होते तेही कादंबरीवर त्याच्यामध्ये बिढार ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे तर भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली आहे वारणेचा वाढ कोणी लिहिलेला आहे अण्णाभाऊ साठे हे वारणेचा वाढ मी लास्टचा जो माझा व्हिडिओ आला अॅनालिसिसचा तलाठीचा त्याच्यात सांगितलं होतं आणि महानायकी कादंबरी कोणी लिहिलेली आहे तर विश्वास पाटील आणि हे तिन्ही आपल्या जी के बुटमध्ये मी जे तीन पी डी एफ दिलेले आहे त्याच्यातली जी दोन नंबरची पी डी एफ आहे पुस्तके वलीअर दोन भाट दोन त्याच्यामधलेच हे प्रश्न विचारले जात आहेत ते व्यवस्थित करा त्याच्यानंतर समानार्थी शब्दावर प्रश्न होते विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न होते मनीवर प्रश्न होते समासवळठा समास ऋण ऋणमुक्त ऋणातून मुक्त हे युभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे पहा त्याच्यानंतर प्रयोगवर प्रश्न होता सारे पोपट उडाले हे टर्टरी प्राचं उदाहरण येतं त्याच्यापुढे अजून मराठीमध्ये ना अलंकारवर एक प्रश्न होता बघा पहिल्या टप्प्यात अलंकारावर नव्हते पण आता अलंकारावर एक प्रश्न होता वाटप्रचारवर तीन प्रश्न होते समानार्थीवर चार प्रश्न होते विरुद्धार्थीवर तीन प्रश्न विचारलेले होते एक प्रश्न मनीवर विचारलेला होता आणि समासोल दोन प्रश्न होत्या त्याच्यातला एकच प्रश्न आपल्याकडे आलेला आहे चला आता आपण पुढचं पाहूयात अनालिसिस इंग्लिशमध्ये वर तीन प्रश्न विचारले होते ॲडक ऑप्शन टॅगवर दोन होते चेंदवाईसवर दोन प्रश्न होते आर्टिकल्सवर प्रश्न होते पंच्युएशनमध्ये डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीचवर पंच्युएशन विचारलं होतं पॅसेज नव्हता पॅराजेंबरसुद्धा विचारलेलं नव्हतं आता आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं पाहूयात तर गणित सोपं विचारलं होतं त्यांनी आज फार काय असं अवघड नव्हतं त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक होते ते पहा टाळ आंतर वेट नळ व टाकीवर प्रश्न होता पदावलीवर प्रश्न होते दोन ते तीन शेकड्यावरीवर प्रश्न होते त्या व्यतिरिक्त सरळ व्याजवर एक प्रश्न होता चक्रवाढ व्याजवर एक प्रश्न होता नफा व तोटावर एक प्रश्न होता बुद्धिमत्तेमध्ये तर्क व अनुमानवर तीन प्रश्न त्यांनी विचारले होते दिशावर दोन प्रश्न त्यांनी विचारलेले होते स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी टी सी एस इंग्रजी व मराठी प्रश्नसांचे तसंच टी सी एस सामान्य ना प्रश्नसांचे ही दोन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि दोन्ही पुस्तकांमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरणाचं दिलेलं आहे तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनीही टी सी एसचे झालेले पेपर त्याच्यामध्ये आत्ता डी एम ई आर पी सी एम सी हे सुद्धा पेपर दिलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच